आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा वैद्यकीय खर्च करता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या आणि तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करण्याबाबत चौदा डिसेंबर दोन हजार बावीसचा महत्त्वाचा शासन निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असा तर चॅनलचं जे घालतो लाल बटन आणि सबस्क्राईब त्याला टबस्क्राईब त्याला बेलाउट प्रेस्क्रा नोटिफिकेशनमध्ये असे तात्काळ अपडेट आपल्याला मिळत राहतील महाराष्ट्र राज्यसभा इतकी देखभाल एक नियम एकोणीसशे एकसष्टमधील नियम क्रमांक दोनमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे सदर नियमांवरील दोन तीन तीन अन्वेष शासकीय कर्मचाऱ्यावर पुन्हा अवलंबून असलेले शासकीय कर्मचाऱ्यांचे आईवडील किंवा तिच्या सासू सासऱ्यांच्या त्यांच्या कुटुंबात समावेश होतो तसेच सदर नियमाने महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंब असलेल्या तिच्या आईवडिलांची किंवा ति तिच्या सासू सासऱ्याची निवड करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे या तरतूदीच्या अनुषंगाने विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात नोंद सदरबाबत दिनांकसह नोंद करणे आवश्यक आहे तथापि शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की बरेचदा विवाहित महिला कर्म शासकीय कर्मचारी तिच्या आईवडिलांची किंवा सासू सासरे यापैकी एकाची वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करता निवड केली आहे असे त्यांच्या कार्यालयात संबंधितांच्या वैद्यकीय ख खर्चाच्या प्रतिपूर्तीची मागणी केल्यानंतर कळवतात तसे अनेकदा ह्याबाबतचा सेवा पुस्तकातील नोंदीत सदर नोंद कोणत्या दिनांकापासून करण्यात आली आहे याचा उल्लेख नसल्याने संबंधित वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची प्रकरण निकाली काढताना अडचणी निर्माण होतात त्यामुळे याबाबतचे नव्याने स्पष्ट आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचार दिन होती शासन निर्णय आता सदर शासन निर्णयान्वे खालील आदेश न देण्यात येत आहे विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांचे आईवडील आणि सासू सासरी या दोघांपैकी एकाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीची लाभ घेण्यापूर्वी त्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीकरता निवड केली आहे असे अर्जाद्वारे कार्यरत असलेल्या कार्यालयास लेखी कळवणे बंधनकारक आहे व उपरोक्त अं संदर्भात अर्ज प्राप्त झाल्यावर संबंधित कार्यालयाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात अर्जासोबत दिनांकासह नोंद करणे बंधनकारक आहे विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यां तिने आईवडील किंवा सासू सासरी या दोघापैकी एकाची निवड वैद्यकीय खर्च पुतीस लाभ घेण्यासाठी ती करीत आहे असे ज्या दिनांकापासून कळलेले त्या दिनांकापासून केवळ पुढील कालावधी संबंधितांना आईवडील किंवा सासू सासूसासरी या दोघांपैकी एक यांनी घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येईल म्हणजे ज्या कालावधीत उपचार खर्चाचा प्रतिपूर्ती मागणी विवाहित शासकीय महिला कर्मचारी करीत आहे त्या कालावधीत संबंधितांच्या सेवा पुस्तक सदर व्यक्तीची आईवडील किंवा सासरे ह्या दोघांपैकी एक यांची नोंद असणे आवश्यक आहे विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्यांनी वरील प्रमाणे एकदा पर्याय निवडल्यानंतर सेवा कालावधीत त्यांचा त्यांच्यात कसलाही बदल करता येणार नाही हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आले येत आहे हा शासन निर्णय प्रलंबित प्रकरणात देखील लागू करण्यात यावा मात्र ह्या पूर्वीचा निर्णित ठरलेले प्रकरण पुन्हा सुरू करण्यात येऊ नये सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इंडिया संकटावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे वीस बावीस बारा बारा तेरा चोवीस एकवीस चोपन्न सतरा हा आदेश डिजिटल सॉक्षरी संक्षेकित करून काढण्यात आलेला आहे महेश लाड यांच्या सॉक्सीन निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय अतिदम्यसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हा जीअर आपण डाउनलोड करू शकता